मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत राज्यशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक एक राजकीय संकल्पना यामधील प्रकरण क्रमांक दुसरे स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे स्वातंत्र्याचे स्वरूप चला तर पाहूया स्वातंत्र्याचे स्वरूप लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि काही कर्तव्य असतात हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू प्रत्येक नागरिकाला काही हक्कही आहेत आणि कर्तव्य आहेत जेव्हा या हक्कांचे आणि कर्तव्यांचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते लोकांना स्वातंत्र्य केव्हा मिळतं तर हक्कही मिळतात त्यांना त्यांचे आणि कर्तव्यही ते करतात त्यावेळेला दोन्हींचं रक्षण होतं आणि त्यांना स्वातंत्र्य मिळतं हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेष अधिकार होय विशेष असे अधिकार असतात नागरिकांना लोकांना मिळालेले सरकारच्या मार्फत शासनाच्या मार्फत त्याला म्हणतात हक्क स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि नागरिकांना स्वातंत्र्य असणं मर्यादित राहून हे लोकशाहीचं महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे आता आपण स्वातंत्र्याबाबत अधिक माहिती घेऊया स्वातंत्र्य आणि हक्क या पाठात आपण बंधनाचा अभाव म्हणजे कुठलंही बंधन नसणं निवडीचे स्वातंत्र्य की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवन जीवनाच्या संदर्भात जीवन जगताना निवड करण्याचं स्वातंत्र्य अनुकूल परिस्थितीची उपलब्धता आणि त्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आणि सुखप्राप्ती की तो स्वतःला सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेणार आहोत तसेच स्वातंत्र्याचे नकारात्मक आणि सकारात्मक हे दोन पैलू आणि स्वातंत्र्याला दोन बाजू आहेत पैलू आहेत एक आहे नकारात्मक आणि दुसरी सकारात्मक आणि भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना समजून घेऊ आणि भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आणि हक्क नागरिकांना काय दिलेले आहेत क त्याचं स्वरूप काय आहे किंवा संकल्पना काय आहेत त्याचा आपण अभ्यास करूया स्वातंत्र्य या संकल्पनेचे मुक्तता किंवा स्वराज्य असेही अर्थ असू शकतात मुक्त असणं बंधनातून किंवा स्वतःच राज्य स्वराज्य स्वतंत्र असणे म्हणजे मुक्त असणे बंधनातून मुक्त असणे गुलामगिरीतून मुक्तता की प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे कोणाची गुलामगिरी नसणे जुलमी राजवटीपासून सुटका की राजकीय व्यवस्था त्या जुलूम जबरदस्ती करणारी नसावी परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य आणि कोणत्याही परकीय लोकांची किंवा राष्ट्राची सत्ता नसावी तर स्वतःची सत्ता असेल स्वातंत्र्य हे व्यक्तीचे समाजाचे व राष्ट्राचे असते स्वातंत्र्य व्यक्तीचं पण असतं समाजाचं पण असतं आणि राष्ट्राचं पण असतं व्यक्तिविकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य असे म्हटले जाते स्वातंत्र्य जे आहे ते सामाजिक आहे आर्थिक आहे आणि राजकीय हक्कही आहे या सर्वांना मिळून म्हटलेलं आहे स्वातंत्र्य आता माहीत आहे का तुम्हाला परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य राष्ट्रीय स्वातंत्र्य कसं कशाला म्हणायचं आहे तर परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणं आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य कशाला म्हणायचं तर स्वतःचा विकास सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यक्तीला असलेलं स्वातंत्र्य हा राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्यातील फरक आहे म्हणजे दोन्हीतला फरक समजून घ्या राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे परकीय सत्तेपासून समाजमुक्त असणं आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेलं स्वातंत्र्य हा दोन्हीमध्ये फरक आहे तो लक्षात घ्या आता पाहूया स्वातंत्र्याचे स्वरूप स्वातंत्र्य या संकल्पनेचे स्वरूप समजून घेताना पुढील विचारवंतांची मते अभ्यासावी लागतात आता काही विचारवंतांनी स्वातंत्र्याबाबत मतं मांडलेली आहेत विचार मांडलेत ते आपण पाहू थॉम्स हॉब्स यांचे विचार पाहूया आपण थॉम्स हॉबचं चित्र पहा थॉम्स हॉब त्यांचा जन्ममृत्यूचा काळ दिला आहे पंधराशे अठ्ठ्याऐंशी ते सोळाशे एकोणऐंशी एक ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत विचारवंत आहेत ते त्यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे सगळं पहा किती छान मागितलंय की स्वातंत्र्य माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे कुणी देऊ घेऊ शकत नाही एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीवर कोणतेही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय कोणतीही कृती करण्यासाठी बंधन नसणं ते, ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भीती आणि गरज या दोन्ही गोष्टी प्रेरणा देतात स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य मिळवायचं आहे याच्यासाठी कोण दोन बाबी आवश्यक असतात तर भीती आणि प्रेरणा किंवा गरज या दोन्ही प्रेरणा आहेत त्यांनी बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितलेला आहे थॉमस हॉब्स यांनी म्हटले बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य दुसरे विचारवंत पाहूया जॉन लॉक लॉक यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे त्यांनी नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली यांनी नैतिकता विचारात घेतलेली आहे नैतिकदृष्ट्या व्यक्तीला व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोचू नये म्हणजे स्वतःचा हक्क वापरायचे तर इतरांना हानी पोचवायची नाही प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न केल्या न करता स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा म्हणजे समतेचं तत्त्व पालन करायचं त्याचं उल्लंघन करायचं नाही मोडायचं नाही आणि मग स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा आहे स्वातंत्र्य हे मनुष्य जीवनाचे अभिन्न अंग आहे की बाजूला करता येणार नाही असं अभिन्न अंग आहे लॉक यांनी स्वातंत्र्याला जास्त महत्व दिले यांचं चित्र पाहूया हे आहेत जॉन लॉक जन्ममृत्यूचा काळ आहे सोळाशे बत्तीस ते सतराशे चार एक ब्रिटिश तत्वज्ञ हे सुद्धा हॉबसारखेच ब्रिटिश तत्वज्ञ आहेत आणखी काय म्हणतात ते पाहू त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समज आहे म्हणून त्यांनी बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती अमर्याद नव्हे तर मर्यादित राहून स्वातंत्र्य उपभोगायचं त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बंधनाचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आहे बंधन नसणं बंधनातून मुक्त असणं आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळणं या दोन बाबी किंवा ही दोन तत्व महत्त्वाची मानली पुढचे तत्त्वज्ञ आहेत जॉ जॉक्वेस रुसो पहा एक जिनिवन तत्वज्ञ आहेत सतराशे बहात्तर ते सतराशे अठ्ठ्याहत्तर हा त्यांचा जन्म मृत्यूचा काय चित्र पाहूया आपण जॉन जॅक जॉ जॉक्वेस रुसो रुसो यांनी स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार केला सामूहिक एक एकट्याचा नाही तर सर्वांचा विचार केला त्यांच्या मते व्यक्तीने संपूर्ण समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे म्हणजे समाजाचं हित पाहायचं एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं हित पाहायचं नाही त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे म्हणजे विषमता नसावी त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्यप्राप्तीतील अडथळा आहे विषमता हा स्वातंत्र्यप्राप्तीतील अडथळा विषमता असणं भेद असणं भेदाभेद असणं तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय राजकीय समाजाचा उदय झाल्यामुळे जे काही अडथळे होतात त्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणं म्हणजे स्वातंत्र्य हे अडथळे पुढील दोन प्रकारात मांडले काय अडथळे आहेत तर त्याचे दोन प्रकार एक व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे म्हणजे व्यक्ती जेव्हा सार्वजनिक हिताचा विचार करतो त्यात काय अडथळे येतात ते अडथळे एक नंबर दोन नंबर समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे समाजामध्ये जी विषमता आहे गरीब श्रीमंताचा भेद आहे लहान मोठे जातीभेद आहेत वगैरे वगैरे विषमता समाजामध्ये विषमता त्यामुळे अडथळे येतात आता आपण रुसोच्या बाबत माहिती घेऊया मनुष्य हा जन्मता स्वतंत्र आहे परंतु तो सर्वत्र शृंखलांमध्ये बंदिस्त शृंखला म्हणजे साखळी साखळीमध्ये बांधलेला आहे साखळी जशी एका कडीमध्ये दुसरी कडी अडकलेली असते तसंच माणसाचं आहे असे रुसो यांचे मत आहे सर्वत्र शृंखलामध्ये बांधलेला माणूस आहे रुसो यांचा जन्म जिनिव्हामध्ये झाला जिनिवा लक्षात ठेवा जिनिवा शहरात झाला त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक मानतात फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक रुसो महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न रुसो यांनी हॉब्स आणि लॉक प्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही पहा हॉब्स आणि लॉकने काय म्हटलं तर स्वातंत्र्य नैसर्गिक अधिकार आहे रुसोने मात्र तसं म्हटलेलं नाहीये नैसर्गिक अधिकार नाही मांडलं समाज एकत्रित येऊन नागरिकांच्या जीविताचे व हिताचे संरक्षण करतो आणि समाज एकत्र येतो संघटित होतो आणि नागरिकांच्या किंवा लोकांच्या जीवाचं आणि त्यांचे जे हित आहे त्याचं संरक्षण करतो रुसो यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्ततेच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला त्यांनी विचार मांडला तो सामाजिक विषमतेपासून मुक्ततेचा विचार मांडला तिथं स्वातंत्र्य पाहिजे त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला पर्याय निवडता आला पाहिजे ते स्वातंत्र्य अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्वाची आहे त्याला जीवन जगण्यासाठी अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्वाची आहे पुढचे विचारवंत पाहूया जेरेमी बेंथॅम जेरेमी बेनथॅ्याम यांनी सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला पा सुखप्राप्ती व्यक्ती सुखप्राप्ती जेरेमी बेनथॅन एक ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत त्यांचा जन्ममृत्यूचा काळ सतराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बत्तीस त्यांनी सुखप्राप्तीचा विचार केला अर्थ स्पष्ट केला त्या स्वातंत्र्याच्या संदर्भात स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्परांशी संबंध जोडला स्वातंत्र्य आणि सुख यांचा संबंध जोडलेला आहे जेरेमी बेनथॅम यांनी सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे मनुष्याचा प्रयत्न आहे सुख मिळवणं आणि दुःख टाळणं आणि त्याच्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे असा विचार त्यांनी मांडलेला आहे सुखप्राप्तीचा विचार मांडला जेरेमी बेंध्यामच्या विचारात अधिकतम लोकांचे अधिकतम सुख म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हा मूलमंत्र होता त्यांच्या विचाराचा मूल मंत्र जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख किंवा अधिकतम लोकांचे अधिकतम सुख यास नकारात्मक स्वातंत्र्य असे म्हटले जाते पण याला नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटलं जातं पुढचे विचारवंत आहेत जॉन स्टुअर्ट मिल मिल यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले व्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन केलं त्यांनी आणि राज्याच्या अमर्यादित अंकुशाचा विरोध केला राज्याचे अमर्या मर्यादित जी बंधनं आहेत त्याला विरोध केला त्यांनी दिलेली स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे त्यांची संकल्पना पाहूया स्वतःवर म्हणजे व्यक्तिशः स्वतःच्या शरीरावर आणि बुद्धीवर म्हणजे मन व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे व्यक्तीचं स्वतःचं शरीर आणि स्वतःचं मन याच्यावर पूर्ण अधिकार आहे मिलचे स्वातंत्र्यावरचे मुद्दे आजही समर्पक आहेत आणि आजच्या काळातही ते त्याचं समर्थन केलं जातं जॉन स्टुअर्ट मिल त्यांचा जन्ममृत्यूचा काळ अठराशे सहा ते अठराशे त्र्याहत्तर आणि हे ब्रिटिश तत्वज्ञ किंवा विचारवंत आहेत त्यांचा स्वातंत्र्यविषयक विचार त्यांच्या ग्रंथात पाहायला मिळतो त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे ऑन लिबर्टी ऑन लिबर्टी या ग्रंथात पाहायला मिळतो त्यांचा विचार त्यांच्या मते व्यक्तीचं मन बुद्धी शरीर त्याचा स्वतःचा अधिकार आहे आणि तो स्वतंत्र आहे असं त्यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथात म्हटलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेला व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा